शिंदे फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनपर भाषणात बोलताना जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ विनय कोरे यांनी राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करावेत अशी मागणी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार हे कर कमी करेल असं आश्वासन दिलंय. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर 2 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. या अधिवेशनाच्या आजच्या 2र्या दिवशी नव्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. याबद्दल सरकारचं अभिनंदन करताना आमदार डॉ विनय कोरे यांनी नव्या सरकारनं इंधनावरील राज्य सरकारचे कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली होती. प्रत्येक राज्यानं पेट्रोल आणि डिझेलवरचे काही टॅक्स त्या ठिकाणी कमी करावे, थोडं नुकसान सोसावं आणि सामान्य माणसाला तो आधार द्यावा. मला आज तुमचं अभिनंदन करत असताना देवेंद्रजींच्या आणि तुमच्याकडं अपेक्षा करायची आहे की आज तुम्ही दोघांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन दिलं.